उद्या होणाऱ्या वांद्रे पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे पूर्व मधल्या दोनशे चोपन्न मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे एकूण दोन लाख पासष्ट हजार पन्नास मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत वाकुला निर्मल नगर आणि बीकेसी अंतर्गत सात मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे शिवसेनेचे आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक होते आहे एकूण दहा उमेदवार या निवडणुकीसाठी आपलं राजकीय भवितव्य आजमावत असले तरी खरी लढत ही शिवसेना काँग्रेस आणि एम आय मध्ये आहे शिवसेनेनं सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून पक्षाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सुरुवातीला शिवसेना विरुद्ध राणे अशा वाटणाऱ्या या लढतीत एम आय उमेदवार राजा रहबर खान यांच्या प्रवेशानं मोठी चुरस निर्माण केली आहे शिवसेनेनं सावंत यांचा जनसंपर्क आणि त्यांच्या निधनामुळं निर्माण झालेल्या सहानुभूतीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला तर राणेंनी नेहमीप्रमाणे शिवसेनेला लक्ष करीत प्रचारात मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवलं ओवेसी बंधूंनी आठवडाभर मतदारसंघात टळ ठोकून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शेवटी शिवसेनेवर जहाल टीका केली आता या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे सुमारे दोन लाख पासष्ट हजार मतदार पुन्हा एकदा नव्यानं आपला विधानसभेतला योग्य प्रतिनिधी कोण याचा फैसला करणार आहेत सुमारे दोनशे चोपन्न मतदान केंद्रावर निवडणुकी निवडणूक आयोगाची मतदानाची यंत्रणा सज्ज झाली आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ही सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनानं केलेल्या आहेत शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पंधरा एप्रिलला मतमोजणी होऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दिनेश दुखंडे झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे